श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 20 घेणार आहोत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभोम नमः, श्री स्वामी समर्थ. औदुंबर वृक्षाजवळ गुप्तरूपाने गुरुचे अस्तित्व असते याची आणखीन एक कथा या अध्यायामध्ये सांगितली आहे. शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नीसुद्धा शांत, सुशील व पतिव्रता होती. परंतु दुर्दैवाने तिला होणारे पुत्र जन्मतःच मरण पावत होते, त्यामुळे ती फार दुःखी कष्टी होत असे. तिने अनेक उपवास व व्रत केली, परमेश्वराची आराधना करू लागली. गावातील विद्वान ब्राह्मणांना तिने विचारले, त्यांनी तिला सांगितले, तुझ्या पूर्वकर्मानुसार हे घडत असावे. गेल्या जन्मी तू एका शौनक गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस, ते तो मागत असतानाही तू त्याचे ऋण फेडले नाहीस. तो ब्राह्मण अत्यंत लोभी होता, तू त्याने धन दिले नाहीस म्हणून त्याने आत्महत्या केली. तोच ब्राह्मण पिशाच होऊन तुझा गर्भ नष्ट करीत आहे, यावर आपण काही उपाय सुचवावा असे तिने त्या ब्राह्मणाला विनंती केली. तेव्हा ते विप्र तिला म्हणाले, तू गेल्या जन्मी त्या ब्राह्मणाचे ऋण फेडले नाहीस, हे ब्रह्महत्ये एवढे मोठे पाप आहे. त्या ब्राह्मणाची उत्तरक्रियाही तुलाच करावी लागेल आणि शौनक गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागेल. पंचगंगेच्या तीरावर अनेक तीर्थे आहेत, तिथे जाऊन एक महिनाभर राहा. रोज सकाळी स्नान करून औदुंबर वृक्षाला 7 वेळा स्नान घालून त्या वृक्षाची आराधना करीत राहा. तसेच तेथील गुरुपादुकावर रोज अभिषेक कर. औदुंबर वृक्षापाशी श्री नरसिंह सरस्वतीचे वास्तव्य असते. तेथे श्रद्धेने यथाविधी पूजा केलीस तर तुझे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल, तुझे पुत्र शतायुषी होतील. हे सर्व ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करू शकते, परंतु ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा मी कोठे आणू? तेव्हा ब्राह्मण म्हणाले, श्री गुरुची मनोभावनाने सेवा केलीस तर तेच तुला यातून काहीतरी मार्ग दाखवतील. औदुंबर वृक्षाखाली त्याचे अस्तित्व असते, त्यावरच तू विश्वास ठेव. तुझा ब्रह्महत्येचा दोष ते नक्कीच निवारण करतील. तुला जेवढे दान देता येणे शक्य आहे तेवढे तू दान दे. याप्रमाणे तिने औदुंबराला जाऊन आपल्या व्रताचरणाला सुरुवात केली. असे 3 दिवस केल्यावर तो ब्राह्मण पिशाच तिच्या स्वप्नात आला, पैसे मागू लागला आणि जर काही दिलेस तर तुझे प्राण घेईल असेही तिला म्हणू लागला आणि तिला मारू लागला. ती स्त्री तिथून भिवून पळाली व औदुंबर वृक्षाच्या मागे जाऊन लपली. तेव्हा श्री गुरु तिथे प्रकट झाले आणि त्यांनी तिला अभय दिले. त्या पिशाचाचे बोलणे ऐकून श्री गुरु अत्यंत कोपाने त्या पिशाच्याला म्हणाले, मी सांगतो ते ऐकलेस तर तुझी या पिशाच योनीतून मुक्तता होईल. ही विप्र स्त्री जे काही देईल तेवढे तू घे, हे पटत नसेल तर येथून निघून जा, नाहीतर तुला आणखीन शिक्षा भोगावी लागेल. श्री गुरुचे वचन ऐकून पिशाच रूप ब्राह्मण म्हणाला, स्वामी मला तुमच्या चरणाचे दर्शन झाले, हे माझे खूप मोठे मी भाग्य समजते. आपण माझा उद्धार करा, आपण सांगाल त्याप्रमाणे मी करायला तयार आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, विप्र स्त्री 10 दिवसांनी तुझे क्रियाकर्म करील, त्याने तुला गती मिळेल. श्री गुरूंनी विप्र स्त्रीला सांगितले, सध्या प्रमाणेच 7 दिवस औदुंबराला स्नान घाल, मग तुझे पाप नष्ट होईल, तुझे पुत्र कन्या पूर्णायुषी होतील. असे स्वप्न पाहून ती स्त्री जागी झाली. तिने श्री गुरूंना सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्रियाक्रम केले, त्यामुळे तो ब्राह्मणाला सद्गती प्राप्त झाली. चित्रकथेप्रमाणे मूळ कथाभाग एवढाच आहे. पुढे श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मणाला दाम्पत्याला 2 पुत्र झाले. लहान मुलगा 3 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे चौल कर्म करण्याचे ठरवले, परंतु आदल्या दिवशी तो मुलगा धनुर्वाताने गेला. श्री गुरूचा शब्द खोटा ठरला म्हणून तिने मुलासहित अग्नीस प्रवेश करण्याचे ठरवले. त्यावेळी तिथे एक तरुण ब्रह्मचारी आला व त्याने तिला आत्मज्ञानाचा संदेश दिला. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 20 समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.